नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी इन इंडिया अँड महाराष्ट्र या विषयावरती चर्चा करणार आहोत. हे लेक्चर आपल्याला न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी तसेच डिपार्टमेंटल PSI या पदासाठी उपयोगी पडणार आहे. तर आपण पाहूया सुरुवातीला फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय. फॉरेन्सिक सायन्सचे डेफिनेशन आहे द ऍप्लिकेशन ऑफ सायन्स फॉर द पर्पज ऑफ लॉ. म्हणजेच काय, तर सायन्स अप्लिकेशन आपण लॉ साठी करतो, बरोबर, त्याला म्हणायचं फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्सलाच मराठीमध्ये न्याय सहाय्यक विज्ञान असं म्हटलं जातं. त्याची व्याख्या करायची म्हटलं तर जे विज्ञान किंवा जे शास्त्र न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये मदत करतं त्या विज्ञानाला न्याय सहाय्यक विज्ञान असं म्हणतात. म्हणजेच काय इंग्लिशमध्ये, तर ऍप्लिकेशन ऑफ सायन्स फॉर द पर्पज ऑफ लॉ. फॉरेन्सिक हा एक लॅटिन वर्ड आहे, त्याचं नाव आहे फोरम. या वर्ड पासून हा फॉरेन्सिक हा वर्ड तयार झालेला आहे. फोरम, फोरम म्हणजेच काय, तर ग्रुप ऑफ पीपल. म्हणजे पूर्वीच्या काळी काय व्हायचं की लोक एकत्र जमायचे आणि न्याय निवाडा करायचे, त्यालाच आपण फोरम असे म्हणत असतो. त्याच्यावरून फॉरेन्सिक हा वर्ड आलेला आहे. तर थोडक्यात काय, तर सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांचं ऍप्लिकेशन आपण फॉर द डिटेक्शन अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राईम आणि ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस यासाठी करतो, त्याला आपण फॉरेन्सिक सायन्स असं म्हणतो. म्हणजे काय, इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राईम म्हणजे गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आणि न्यायदान करण्यासाठी ज्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो त्यालाच आपण फॉरेन्सिक सायन्स असं म्हणतो. आता या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी आपल्याला फॉरेन्सिक सायन्स या विषयाचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला इंडियामध्ये फॉरेन्सिक सायन्सची डेव्हलपमेंट कशी झाली आणि महाराष्ट्रामध्ये कशी झाली त्यावरती आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या भारतामधील जी केमिकल एक्झामिनर्स लॅबोरेटरी होती ती मद्रास येथे स्थापन झाली 1849 साली ब्रिटिश यांच्या काळामध्ये. केमिकल एक्झामिनर लॅबोरेटरी म्हणजेच काय, तर आता इथं पहिला आपण इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राईम आणि डिटेक्शन ऑफ क्राईम मध्ये काय केलं जातं, जे पुरावे आणले जातात गोळा करून पोलिसांद्वारे त्या पुराव्यांचं रासायनिक विश्लेषण म्हणजेच केमिकल अनालिसिस केलं जातं, म्हणून याला केमिकल एक्झामिनर लॅबोरेटरी म्हटलंय. तर अशी भारतातील पहिली लॅबोरेटरी मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये 1849 साली चालू झाली होती. आणि त्याचप्रमाणे पुन्हा कोलकाता येथे 1853 ला, आग्रा येथे 1864 ला आणि मुंबई येथे 1870 ला यासारख्याच लॅबोरेटरी तयार झाल्या किंवा स्थापन झाल्या. तर यामध्ये काय केलं जातं, केमिकल एक्झामिनर लॅबोरेटरीमध्ये काय केलं जात होतं, तर टॉक्सिकॉलॉजिकल अनालिसिस ऑफ विषेरा. आपल्या सिलेबसमध्ये पण हे आहे, टॉक्सिकॉलॉजी एक डिव्हिजन असते त्याला विषशास्त्र विभाग असं म्हणतो आपण. म्हणजेच काय, तर विष वगैरे घेऊन एखाद्याची हत्या आत्महत्या झालेली असेल अशा वेळेस त्या व्यक्तीचं पोस्टमार्टम केल्यानंतर विषेरा म्हणजे शरीरातील काही अवयव काढले जातात त्यांना आपण विषेरा म्हणतो, तर त्यांचं अनालिसिस केलं जातं. प्लस बायोलॉजिकल अनालिसिस ऑफ स्टेन्स ऑफ ब्लड म्हणजे रक्ताचं आपण काय करतो अनालिसिस करतो, सेमेन म्हणजे वीर्याचे डाग असतील किंवा फूड असेल ड्रग असेल या सर्वांचं अनालिसिस या लॅबमध्ये केलं जायचं. पुन्हा दुसरं आहे, त्याला म्हणतो आपण अँथ्रोपोमेट्रिक ब्युरो. अँथ्रोपोमेट्री म्हणजे काय, तर मेजरमेंट केलं जातं इथं, बरोबर आहे. तर मेंटेनिंग अँथ्रोपोमेट्रिक रेकॉर्ड्स ऑफ क्रिमिनल्स म्हणजे जे एखाद्या व्यक्तीची बॉडी आहे शरीर आहे त्या शरीराचं मोजमाप करून पहिल्यांदा गुन्हेगारांची ओळख पटवली जायची त्याला म्हणतो आपण अँथ्रोपोमेट्री. तर अल्फान्सो बर्टिलॉन यांनी पहिल्यांदा अँथ्रोपोमेट्री बद्दल सांगितलं होतं. त्यामुळे आपल्या भारतात सुद्धा हे जेव्हा पर्सनल आयडेंटिफिकेशन साठी बटिलॉन्स अँथ्रोपोमेट्रिक सिस्टीम 1878 ला पहिल्यांदा चालू केली होती त्यानुसार आपल्या भारतामध्ये पण अँथ्रोपोमेट्रिक ब्युरो 1892 ला कलकत्ता येथे स्थापन झाला. नंतर जगातील पहिला फिंगरप्रिंट ब्युरो त्यालाच आपण अंगुली मुद्रा विभाग असं म्हणतो, तो कलकत्ता येथे 1897 साली चालू झाला होता. याच्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची शक्यता असते की जगातील पहिला फिंगरप्रिंट ब्युरो कुठे स्थापन झाला किंवा कोणी केला किंवा कधी केला असे प्रश्न येऊ शकतात. त्यासाठी आपण याच्यामध्ये ही आपली हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ फॉरेन्सिक सायन्स भारतामधली कशी झाली ते पाहणार आहोत. तर जगातील पहिला फिंगरप्रिंट ब्युरो आपल्या भारतामध्ये म्हणजेच कलकत्ता येथे 1897 साली स्थापन झाला आणि तो स्थापन करण्यामागे श्रेय जातं ते म्हणजे सर एडवर्ड रिचर्ड हेनरी यांना. हे बंगाल प्रांताचे IGP होते, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, आणि त्यांना दोन भारतीय पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली. त्यांची नावं आहेत खान बहादूर अजीज उल हक आणि राय बहादूर हेमचंद्र बोस. तर या दोघांनी काय केलं, फिंगरप्रिंटचा डाटाबेस तयार केला आणि त्यानुसार जगातील पहिला फिंगरप्रिंट ब्युरो कलकत्ता येथे 1897 ला स्थापन झाला.
पुन्हा नेक्स्ट डिपार्टमेंट आहे ते म्हणजे डिपार्टमेंट ऑफ एक्सप्लोजिव्स. याच्यामध्ये स्फोटक पदार्थ असतात त्यांचं विश्लेषण केलं जातं. फॉरेन्सिक केमिस्ट्री यामध्ये एक्सप्लोजिव्हचा पण महत्वाचा भाग आहे. तर जे स्फोटक पदार्थ असतात त्यांचं आपण अनालिसिस करतो आणि कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे हे या एक्सप्लोजिव्ह डिव्हिजनला सांगितलं जातं. तर भारतामध्ये सर्वप्रथम 1898 हे डिपार्टमेंट ऑफ एक्सप्लोजिव्स स्थापन झालं नागपूर येथे. आणि नंतर त्याची 5 रिजनल ऑफिसेस पण चालू झाली. ते म्हणजे कलकत्ता, मुंबई, आग्रा, मद्रास आणि ग्वाल्हेर येथे. आणि पुन्हा त्याचे सब ऑफिसेस शिवकाशी, गोमिया आणि असलसोल या ठिकाणी सब ऑफिसेस चालू झाली. पुन्हा नेक्स्ट इम्पॉर्टंट डिव्हिजन आहे फॉरेन्सिक सायन्सच्या रिलेटेड, ते म्हणजे गव्हर्नमेंट हँडरायटिंग एक्सपर्ट. ठीक आहे, जे आपलं हस्ताक्षर तज्ज्ञ म्हणतो आपण, एखाद्याची सही त्यांनीच केली आहे का, हस्ताक्षर त्याच्याच आहे का, हे शोधण्याचं काम हा हँडरायटिंग एक्सपर्ट करत असतो. तर गव्हर्नमेंट हँडरायटिंग एक्सपर्ट ऑफ बंगाल हे सुरुवातीला मिस्टर सी आर हार्लेस यांच्या खाली स्थापन झालं. ठीक आहे, बंगाल येथे. अँड दिस पोस्ट इज अपॉइंटमेंट इन 1904 साली. पुन्हा हे इट इज शिफ्टेड टू द शिमला इन इयर 1906. 1906 साली हे बंगालमधून शिमला येथे शिफ्ट करण्यात आलं अंडर द कंट्रोल ऑफ डिरेक्टर सीआयडी. सीआयडीच्या अंडर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या अंगुली मुद्रा तज्ज्ञ आणि हे हस्ताक्षर तज्ञ म्हणजे अंगुली मुद्रा विभाग, त्यालाच आपण फिंगरप्रिंट डिपार्टमेंट किंवा डिव्हिजन म्हणतो, आणि क्वेश्चन डॉक्युमेंट डिव्हिजन, हे दोन्ही डिव्हिजन सीआयडीच्या अंडर आहेत. पुन्हा पुढचं पाहूया आपण, या गव्हर्नमेंट ऑफ गव्हर्नमेंट हँडरायटिंग एक्सपर्टच्या रिलेटेडच आहे. द पोस्ट ऑफ हँडरायटिंग एक्सपर्ट फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वॉज क्रिएटेड अँड मिस्टर सी आर हार्लेस वॉज अपॉइंटेड टू दिस पोस्ट. ठीक आहे, नाव काय लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. हे पहिले गव्हर्नमेंट हँडरायटिंग एक्सपर्ट होते. नंतर ही वॉज रिप्लेस बाय मिस्टर एफ ब्रिस्टर, पोलीस ऑफिसर फ्रॉम वेस्ट बंगाल सीआयडी, अँड वॉज डिझाइनेटेड ऍज गव्हर्नमेंट एक्झामिनर ऑफ क्वेश्चन डॉक्युमेंट. इन शॉर्ट त्याला म्हणतो आपण जीईक्यूडी. म्हणजे थोडक्यात आता जो विभाग आहे त्याला आपण म्हणतो जीईक्यूडी, म्हणजेच गव्हर्नमेंट एक्झामिनर ऑफ क्वेश्चन डॉक्युमेंट. आणि असे जीईक्यूडी 3 ठिकाणी आहे भारतामध्ये. तर पहिले स्थापन झालं होतं शिमला येथे, ते आता शिफ्ट केले चंदीगड येथे, नंतर हैदराबाद मध्ये एक आहे आणि कलकत्ता मध्ये एक आहे. तर असे जीईक्यूडी भारतामध्ये आता सध्याला आहेत. नंतर पुढील विभाग आहे तो म्हणजे सिरोलॉजी डिपार्टमेंट. सिरोलॉजी म्हणजे याच्यामध्ये रक्त यांच्या संदर्भात चाचण्या केल्या जातात. मग सिरोलॉजी डिपार्टमेंट वॉज इस्टॅब्लिश इन कलकत्ता इन 1910 साली स्थापन झालं. कशासाठी? तर एक्झामिनेशन ऑफ ह्युमन ब्लड अँड सेमिनल स्टेन इन क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे रक्ताचे डाग आणि सेमिनल स्टेन म्हणजे विर्याचे डाग हे या सिरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये तपासले जातात. नंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या डिपार्टमेंटचं नाव झालं ऑफिस ऑफ द सिरोलॉजिस्ट अँड केमिकल एक्झामिनर टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर हे पहिल्यांदा स्थापन झालं होतं आपलं कलकत्ता येथे 1910 साली. पुन्हा पुढचं डिव्हिजन आहे ते म्हणजे फुटप्रिंट सेक्शन, म्हणजे याला म्हणतो आपण पावलांचे ठसे. जसे अंगुली मुद्रावरून एखाद्याची ओळख पटवली जाते तसेच पावलांच्या ठशावरून सुद्धा ओळख पटवली जाते. आणि त्यासाठीचा पहिला सेक्शन इस्टॅब्लिश झाला सीआयडीच्या अंडर गव्हर्नमेंट ऑफ बंगाल यांच्या येथे 1915 साली. तर याच्यामध्ये काय करतो आपण पावलांच्या ठशावरून आपण एखाद्या गुन्हेगाराची ओळख पटवू शकतो. नंतर पुढचा विभाग आहे तो म्हणजे नोट फोर्जरी सेक्शन, त्यालाच म्हणतो आपण नकली नोटा असतील, डुप्लिकेट नोटा असतील तर ते चेक करण्याचं सर्वप्रथम चालू झालं नोट फोर्जरी सेक्शन, जो की सीआयडीच्या अंडर स्थापन केला होता गव्हर्नमेंट ऑफ बंगाल येथे 1917 साली. तर याच्यामध्ये काय केलं जातं एक्झामिनेशन ऑफ फॉर्ज करन्सी नोट्स, म्हणजे डुप्लिकेट नकली नोटांचा इथं तपासणी केली जाते. आणि आता सध्या आपल्या इथं गव्हर्नमेंट मिंट आणि सिक्युरिटी प्रिंटिंग डिपार्टमेंट जे की नाशिक येथे आहे तिथे सुद्धा हे नोट फोर्जरी विभाग आहे, त्याच्यामध्ये आपण डुप्लिकेट नोटा वगैरे तपासू शकतो. नंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे आर्म्स एक्सपर्ट, जे की आपले अग्निशास्त्र किंवा फायर आर्म्स असतात रिव्हॉल्वर, पिस्टल, रायफल्स, बंदुका वगैरे, ते तपासण्यासाठी 1930 साली आर्म्स एक्सपर्ट स्थापन केला गेला आणि स्मॉल बॅलिस्टिक लॅबोरेटरी स्थापन करण्यात आली. फॉरेन्सिक बॅलिस्टिक मध्ये आपण जे फायर आर्म्स असतात मग सांगितल्याप्रमाणे रिव्हॉल्वर, पिस्टल किंवा बंदुकी, रायफल्स वगैरे, त्यांचा तपास केला जातो. तर सर्वप्रथम हे 1930 साली बंगाल येथे स्थापन करण्यात आलं कलकत्ता पोलिसांच्या अंडर. नंतर पुढे आहे 1936 साली सायंटिफिक सेक्शन वॉज सेटअप अंडर द सीआयडी इन बंगाल. ठीक आहे, म्हणजे जे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट होतं बंगालचं त्यांच्या येथे सायंटिफिक सेक्शन म्हणजे वैज्ञानिक विभाग स्थापन करण्यात आला. कशासाठी? फॉर द एक्झामिनेशन ऑफ बुलेट्स, नंतर कार्ट्रेज केस, फायर आर्म्स एटसेट्रा.
ठीक आहे, म्हणजे जे काही वेपन्स आपल्या गुन्ह्यामध्ये सापडले जातात ते तपासण्यासाठी आपल्याकडे सायंटिफिक सेक्शन सर्वप्रथम सीआयडी बंगाल येथे स्थापन करण्यात आलं. नंतर हे महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ते म्हणजे जी भारतातील पहिली फॉरेन्सिक किंवा त्याला न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणतो आपण, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, ते कुठे स्थापन झाली? तर द फर्स्ट स्टेट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी स्थापन झाली ती म्हणजे कलकत्ता येथे 1952 साली. कदाचित त्याच्यावरती परीक्षा येऊ शकतो की भारतातील सर्वात प्रथम स्थापन झालेली फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी कोणती, तर ती 1952 साली कलकत्ता येथे स्थापन झाली होती, बरोबर. आणि हे पूर्ण ऑपरेट झाली 1953 साली. तिकडे आपल्याला साल विचारलं जाते कधी स्थापन झाली, तर इथे 1952 हे बरोबर आहे. कलकत्ता येथे पहिली फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी स्थापन झाली. त्याच्यानंतर जशी स्टेटमध्ये म्हणजे एका राज्यामध्ये स्थापन झाली, तशीच सेंट्रल लेवलला पण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी असतात, त्यांना आपण सीएफएसएल असं म्हणतो थोडक्यात, म्हणजेच सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. तर भारतातील पहिली सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी सुद्धा कलकत्ता येथे स्थापन झाली आणि ती 1957 साली स्थापन झाली, बरोबर. हे लक्षात ठेवायचं. इथं स्टेट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी म्हटलं का ती कलकत्ताला स्थापन झालेली आहे 1952 ला, आणि सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी सुद्धा कलकत्ता येथे स्थापन झालेली आहे 1957 साली. आता सध्याला भारतामध्ये 7 सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहेत. पहिली स्थापन झाली होती कलकत्ता येथे, नंतर हैदराबाद, चंदीगड, नव दिल्ली, नंतर पुणे, भोपाळ, गुवाहाटी, अशा 5-7 ठिकाणी ही फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी होती. आणि आता 8वी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी जी की आता नुकतीच 2023 साली चालू झालेली आहे ती म्हणजे जम्मू काश्मीर येथे. तर पहिली फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी 1957 ला कलकत्ता येथे स्थापन झाली होती. नंतर रिसेंटली 2023 ची आहे, जम्मू आणि काश्मीरला स्थापन झालेली आहे. आणि तत्पूर्वी पुणे, भोपाळ आणि गुवाहाटी येथे 2011 ला 3 लॅबोरेटरी स्थापन झाल्या होत्या. तर एकूण आपल्या इथे संपूर्ण भारतामध्ये 8 सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहेत. नंतर द फर्स्ट सेंट्रल फिंगरप्रिंट ब्युरो CFPB म्हणतो आपण त्याला इन इंडिया वॉज एस्टॅब्लिश इन 1905 शिमला. ठीक आहे, शिमला इथं स्थापन झाला होता. नंतर तो 1955 ला दिल्ली येथे त्याला हलवलं गेलं आणि त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ इंटेलिजन्स ब्युरो यांच्या अंडर त्याला ठेवण्यात आलं. नंतर पुन्हा 1956 साली याला कलकत्ता येथे शिफ्ट करण्यात आलं आणि त्याला आयबीच्या अंडर ठेवण्यात आलं. ठीक आहे, आता नंतर परत त्याला सीबीआयच्या अंडर ठेवलं गेलं 1973 साली. आणि आता सध्या हा जो फिंगरप्रिंट ब्युरो असतो तो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, त्यालाच आपण इन शॉर्ट मध्ये म्हणतो NCRB, जो की नवी दिल्ली येथे आहे. नंतर पुढचा येतो म्हणजे CDTS म्हणजे सेंट्रल डिटेक्टिव्ह ट्रेनिंग स्कूल, जे की भारतामधले पहिले स्थापन झालं होतं ते कलकत्ता येथे 1956 साली. बऱ्यापैकी जे इन्स्टिट्यूट आहेत ते कलकत्ता येथे स्थापन झाले होते, कारण ब्रिटिशांच्या राज्यामध्ये मुंबई प्रांत आणि कलकत्ता प्रांत हा सर्वात मोठा प्रांत होता, त्याच्यामुळे जास्त करून कलकत्ता या ठिकाणी आपल्याला फॉरेन्सिकची डेव्हलपमेंट झालेली दिसून येईल. तर पहिलं सेंट्रल डिटेक्टिव्ह ट्रेनिंग स्कूल हे कलकत्ता येथे स्थापन झालं होतं. यामध्ये पोलिसांना आणि आर्मीच्या लोकांना डिटेक्टिव्हचं ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यानंतर हैदराबाद येथे सुद्धा सेकंड सेंट्रल डिटेक्टिव्ह ट्रेनिंग स्कूल स्थापन झालं. नंतर चंदीगडमध्ये आणि आता सध्या नवीन गाझियाबादमध्ये या ठिकाणी सेंट्रल डिटेक्टिव्ह ट्रेनिंग स्कूल आहे. संपूर्ण भारतामध्ये जे फॉरेन्सिकची डेव्हलपमेंट केली जाते किंवा जे चीफ महत्वाची पोस्ट असते त्याला म्हणतो आपण चीफ फॉरेन्सिक सायंटिस्ट. ठीक आहे, ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट अँड कंट्रोल ऑफ फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट अंडर द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. जशी महाराष्ट्रातील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी गृह मंत्रालयाच्या अंडर येते, तसेच भारतातल्या सर्व फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी या सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्या अंडर येतात. आणि त्यांचा जो मेन ऑफिसर असतो जो की रिस्पॉन्सिबल असतो डेव्हलपमेंट अँड कंट्रोल ऑफ फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट इन ऑल ओव्हर इंडिया, त्या पोस्टचं नाव आहे चीफ फॉरेन्सिक सायंटिस्ट, CFS असं आपण त्याला इन शॉर्ट मध्ये म्हणतो. तर ही सर्व माहिती झाली आपली भारताच्या संदर्भात. आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे. ठीक आहे, महाराष्ट्र फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी जी की एस्टॅब्लिश झाली होती 1958 साली मुंबई येथे. तर पहिली फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आपण पाहिलं होतं पाठीमाग कधी स्थापन झाली, कलकत्ता येथे 1952 साली स्थापन झाली होती हे आपण पाहिलं होतं मगाशी, बरोबर आहे. 1952 ला कलकत्ता येथे पहिली फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी स्थापन झाली होती. आणि जी आपली महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे ती भारतातील दुसरी आहे, जी की 1958 साली मुंबई येथे स्थापन झाली होती. त्यालाच आपण DFSL असं म्हणतो, म्हणजे डिरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. ठीक आहे, म्हणजे न्याय सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा संचनालय असं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. ते 1958 साली मुंबई येथे स्थापन झाले होते. आता सध्या महाराष्ट्रामध्ये
या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला तीन मध्ये विभाजन केलेलं आहे. एक म्हणजे डीएफएसएल डायरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी जे की मेन मुख्यालय मुंबई येथील आहे. त्याच्यानंतर आरएफएसएल म्हणजेच रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी असं म्हणतो त्याला आपण, प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं. ते एकूण 7 ठिकाणी आहेत, 7 प्लेसेसला. कुठे कुठे? तर नागपूर येथे 1967 ला स्थापन झाली होती, नंतर पुणे येथे 1979 ला, नंतर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरला येथे 1981 ला स्थापन झाली, नाशिकमध्ये 2004 ला स्थापन झाली, नंतर अमरावती येथे 2008 ला, नंतर नांदेड येथे 2015 ला, कोल्हापूर येथे 2016 ला. यांना म्हणतो आपण प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. यांची चालका लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त महाराष्ट्रातील प्रयोगशाळा आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, ती 1958 साली स्थापन झाली, एवढं लक्षात असू दे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे MFSL म्हणजेच मिनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, त्याला लघु न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा असं म्हणतो, जे की अलीकडे म्हणजेच 2009 साली ठाणे, नंतर रत्नागिरी, धुळे आणि चंद्रपूर या चार ठिकाणी स्थापन करण्यात आली, आणि 2020 साली सोलापूर या ठिकाणी, म्हणजे एकूण 5 ठिकाणी लघु फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे. तर हे 5 आणि नंतर दुसरे आहेत आपल्या रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी 7 आणि जी आपली मेन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे कलिना सांताक्रुझ मुंबई येथील ती 1. तर असे म्हणून 7 आणि 5 12 आणि 1 13, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 13 फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहेत. आपल्याला जी सायंटिफिक असिस्टंट ही पोस्ट आहे किंवा सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट, ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट यामध्ये जर आपली निवड झाली तर या 13 पैकी एका ठिकाणी आपल्याला जॉईनिंग मिळू शकतं. तर यासाठी हे लक्षात ठेवायचं आपल्याला, बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे जे आपले डीएफएसएल आहे किंवा डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी यांचा जो मुख्य अधिकारी असतो त्यांना आपण संचालक असं म्हणत असतो, बरोबर का. तर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांचे जे मुख्य अधिकारी असतात त्यांना आपण संचालक किंवा डिरेक्टर असं म्हणत असतो, बरोबर का. तर इथला जो मेन ऑफिसर असतो त्याला आपण संचालक किंवा डिरेक्टर असं म्हणत असतो. आणि हे जे रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहेत किंवा मिनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहेत त्यांचे जे मुख्य अधिकारी असतात त्यांना आपण उपसंचालक असं म्हणत असतो, डेप्युटी डिरेक्टर. तर हे लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या संदर्भात महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण 45 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पण होत्या किंवा आता सध्या आहेत, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो मोबाईल फॉरेन्सिक सपोर्ट युनिट्स किंवा मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन. तर हे जे महाराष्ट्रातले 35 जिल्हे आणि 9 पोलीस कमिशनरेट आहेत, म्हणजेच सोलापूर असेल, बरोबर, पुणे असेल किंवा मुंबई असेल पोलीस कमिशनर, त्यांच्या हेड ऑफिसमध्ये आणि जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन असतात. तर यांचं काम काय असतं की एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याच्या घटनास्थळी म्हणजे प्रत्यक्षात क्राईम सीनवरती या व्हॅन जातात आणि तेथील ते गुन्ह्याच्या अनुषंगाने जे महत्वाचे पुरावे असतात ते पुरावे गोळा करतात. म्हणून याच्यामध्ये असिस्टंट केमिकल अनालायझर म्हणतात एक पोस्ट असते, म्हणजे सहाय्यक रासायनिक विश्लेषक म्हणतो आपण त्याला, ते एक पोस्ट असते, नंतर फिंगरप्रिंट एक्सपर्ट असतो, एक फोटोग्राफर असतो आणि एक मदतनीस असतो. असे म्हणून सगळ्यांची एक टीम असते आणि ती टीम प्रत्यक्षात गुन्ह्याच्या घटनास्थळावरती जाऊन त्या घटनास्थळावरून जे महत्वाचे इव्हिडन्स असतात पुरावे असतात ते गोळा करतात, त्यांचं काम असतं. म्हणून हे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन असं म्हटलं जातं, प्रत्यक्षात ते घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा करतात. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट 2016 साली 42 सायबर लॅब सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू करण्यात आलेले आहेत. टोटल 51 लॅब होणार आहेत, त्यापैकी 42 लॅबचं उद्घाटन 15 ऑगस्ट 2016 झालं होतं. आणि नंतर पुढचे एक महत्वाचं आहे ते म्हणजे CCTNIAS, त्याला फुल फॉर्म आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम. आपलं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे की त्या संपूर्ण राज्यामध्ये या CCTNIAS प्रोजेक्ट राबवला गेलेला आहे. म्हणजेच काय, तर गुन्ह्याची जी आपण एखादी तक्रार नोंदवतो किंवा FIR असते ते आपल्याला ऑनलाईन नोंदवता येते, त्यालाच म्हणतो आपण क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम. तर एवढं आपल्याला या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या संदर्भात महत्वाचं होतं. जे जे पहिले आहेत, म्हणजे पहिलं स्टेट FSL असेल, पहिली सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरी असेल किंवा महाराष्ट्रातील लॅबोरेटरी असेल, तर त्यांची साल व्यवस्थितपणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.